थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पर्यटकांचे हाल होतात. मागील अनुभव लक्षात घेता पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचं नियमन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा आणि मुंबई पुणे महामार्गासह प्रमुख रस्त्यावरील अवजड वाहतूक 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत बंद असणार आहे. 30 डिसेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असेल. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून रस्त्यावरील अवजड वाहनं पेट्रोल पंप तसंच धाब्यांवर उभी ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं पुण्यातील शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. 1 जानेवारी 1818 पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. दलित संघटनांतर्फे हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही भीमा कोरेगावमध्ये कार्यक्रम होणार आहे. मात्र या घटनेला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं काही संघटनांनी पुण्यातील शनिवारवाड्यावर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. लोकशासन आंदोलन, संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच यासह सुमारे 40 संघटना यात सहभागी आहेत. हा कार्यक्रम म्हणजे नव्या पेशवाईच्या विरोधातील एल्गार परिषद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला पेशव्यांचे वंशज तसंच ब्राह्मण संघटनांनी शनिवार वाड्यावर हा कार्यक्रम होण्यास विरोध दर्शवला आहे. वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना अखेर क्लीन चीट देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना मोपलवार यांनी कथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्यामुळे त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. तसंच चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून निलंबित करण्यात आलं होतं. मात्र त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज मोपलवार यांचा नसल्याचं फॉरेन्सिक चाचणीत स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आता त्यांना क्लीन चीट देण्यात आली असून मोपलवार यांची राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. हवा पार्ट्यासाठी महाबळेश्वरला मुक्कामी आलेले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना शेजारच्या हॉटेलमधील बरातीच्या नाचगाण्यामुळे अस्वस्थ व्हावं लागल्याची घटना नुकतीच घडली होती. वारंवार विनंती करूनही नाचगाणं न थांबल्यानं आता महाबळेश्वरमधील सर्वात मोठ्या एव्हरशाईन कीज हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं त्या रिसॉर्टला टाळा ठोकलाय. दरम्यान हॉटेलवरील कारवाई आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध नाही असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलाय. अडचणीतील साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना केंद्र सरकारकडून मदत होईल अशी अपेक्षा नाही, त्यामुळे साखर कारखानदारांनी अडचणींवर मात करण्यासाठी स्वतःच तयार राहावं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. पुढील वर्षासाठी ऊसाचं बंपर पीक आहे, साखरेचंही विक्रमी उत्पादन होणार आहे, त्यामुळे साखरेचे दर पडण्याची शक्यता आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार मदत करण्याची शक्यता नाही असं पवारांनी म्हटलंय. दरम्यान साखर सम्राटांच्या या कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांसह भाजप मंत्री आणि नेत्यांनी पाठ फिरवली. रायगड जिल्ह्यातील कारखाने ही जिल्ह्याची ऊर्जा असून ते कारखाने बंद पडत असल्यानं ते आपल्यासाठी सर्वात मोठं संकट आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. या बंद पडलेल्या कारखान्यांमुळे शेकडो संसार उद्ध्वस्त होत आहेत. आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या पाठीशी उभं राहायला आपण सदैव तयार आहोत असं स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलंय. कामगारांच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कर्जतचे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांच्या 61 निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऊस तोडणी आणि वाहतूक याचा खर्च अंतरानुसार ठरवावा असं परिपत्रक राज्य सरकारनं काढलंय. त्यात 25, 50, 75 आणि 100 किलोमीटर अशा अंतराचे टप्पे ठरवून देण्यात आले. या अंतरानुसार शेतकऱ्यांच्या बिलातून हे पैसे कपात करावेत असं परिपत्रकात सांगण्यात आलंय. मात्र या परिपत्रकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केलाय. हा फॉर्म्युला अन्यायकारक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय. तर कारखान्याजवळच्या ऊसावरच फक्त कारखाना चालत नाही अशी टीका करत वाहतूक खर्च सरासरी काढण्याची पद्धत कायम ठेवण्याची मागणी केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पक्षाला घरचं आहेर दिलाय. यापूर्वी कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जायची. आज मात्र आपल्या पक्षात ज्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे आणि जो वेळ आहे या दोन व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाला प्रवेश दिला जातो अशा शब्दात बागडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शहरातील सीमंत मंगल कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपुरात डॉक्टरांविषयी केलेल्या विधानावर आता सारवासारव सुरू केली आहे. चंद्रपुरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अहिर यांनी ज्यांना लोकशाहीवर विश्वास नाही अशा डॉक्टरांनी नक्षलवादी व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू असं वादग्रस्त विधान केलं. त्यावर स्पष्टीकरण देताना आपण एका विशिष्ट डॉक्टरबद्दल बोलत होतो, इतरांबद्दल नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ओझर विमानतळाहून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. आडगाव नाका परिसरात मुंबई आग्रा महामार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना आंदोलक अचानक रस्त्यावर आले आणि त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. दरम्यान समृद्धी महामार्गाचं काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. समृद्धी महामार्गासाठी हा महिना अखेर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास सुरुवात झाली असून 50% जास्त जमिनी या महिन्याअखेरीस संपादित केल्या जाणार आहेत. राज्य शासनानं दूध उत्पादकांना बाऱ्यावर सोडलं असून त्यांना हक्काचा दाम मिळावा आणि राज्य शासनानं गाईच्या दुधाला 30 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 50 रुपये हमी भाव द्यावा या मागणीसाठी कराड इथं बळीराजा शेतकरी संघटनेनं चक्काजाम आंदोलन केलं. तसंच कराड शहरातून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. सातारा जिल्ह्यातून दहिवडी, वडूज, उंबरज, कोरेगाव, वाई, सातारा इथून हजारो दूध उत्पादक या मोर्चात सामील झाले. जर शासनानं 10 जानेवारीपर्यंत दरवाढ केली नाही तर मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला. बोंडअळीमुळे त्रस्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना जिरायतीसाठी हेक्टरी 30,500 आणि बागायती कपाशीसाठी 37,500 रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. अर्थात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात बियाणं कंपन्यांचे देखील हिस्सा असणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट झालंय. बियाणं कंपन्यांनी मात्र त्यांच्या हिश्श्यांची रक्कम देण्यास नकार देत कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनुदानाच्या हिश्श्यानुसार बियाणं कंपन्यांना हेक्टरी 16,000 नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. मात्र ही नुकसान भरपाई देण्यास बियाणं कंपन्यांनी खोडा घालत कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात तिसऱ्या मोर्चाला पर्याय तयार होत असेल तर त्यात स्वाभिमानी पक्ष सहभागी होणार असल्याचं स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टींनी सांगितलंय. तर छोटी राज्य सर्वच बाजूने सोयीस्कर असल्यानं स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले. पुणे जिल्ह्यामध्ये काल 97 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. जुन्नर तालुक्यातील 22, आंबेगावमध्ये 9 तर खेड तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. थेट जनतेतून सरपंच निवडला जात असल्यानं मतदारांचा मतदानासाठी उत्साह दिसला. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाताळच्या सुट्टीनिमित्त साईंच्या दर्शनाला शिर्डीत आलेल्या भाविकांनी त्यांच्या झोळीत 3 दिवसात 5,30,00,000 रुपयांचं दान टाकलंय. 22 ते 25 डिसेंबर दरम्यान 4 दिवसात 3 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. त्यांनी साईंच्या दक्षिणापेटीत 3,10,00,000 रुपयांचं दान टाकलं तर देणगीच्या काउंटरवर 1,08,00,000 डेबिट तसंच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 38,00,000 रुपयांची देणगी देण्यात आली आहे. येत्या 11 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये होणाऱ्या साई इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी धावपटू ब्रिज शर्मा यांनी 43 तासात मुंबई ते शिर्डी अंतर पार केलं. 23 डिसेंबरला सिद्धिविनायक मंदिरापासून ब्रिज शर्मा यांनी धावायला सुरुवात केली. 25 डिसेंबरला 250 किलोमीटर अंतर पार करत ते शिर्डीत पोहोचले. शिर्डी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी त्यांचं स्वागत केलं. शर्मा यांनी साईंच्या मंदिरात जाऊन साई समाधीचं दर्शन घेतलं. रन फॉर साई असा संदेश त्यांनी यानिमित्तानं दिला. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं चॅम्प अँड्युरन्स या संस्थेनं साई इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागात झालेल्या भ्रष्टाचाराची झी मीडियानं 4 कोटी वृक्ष लागवडीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड केल्यानंतर कोल्हापूर वनविभागातील 1 अधिकारी आणि 3 क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं. पण सांगली आणि सातारा वनविभागात वृक्ष लागवडीमध्ये 1,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार होऊन देखील कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील कारवाईला तयार नाही आहेत. तपास अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्यानंतर अरविंद पाटील हे कोल्हापूरप्रमाणे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करतील अशी अपेक्षा होती, पण ते कारवाई करण्यापासून पळ काढत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळौदा तालुक्यातील गोंडाळा शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सुदाम पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना बिबट्याची 2 पिल्लं आढळून आली. त्यापैकी 1 पिल्लू आगीत होरपळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसऱ्या पिल्लाला वनविभागानं ताब्यात घेतलं असून त्यावर उपचार सुरू आहेत. हे पिल्लू 1 महिन्याचं असून
मादी आहे. शेतमजुरांच्या समयसूचकतेमुळे एका लहान पिल्लाचा जीव वाचलाय. मात्र हे पिल्लूही आगीत सापडल्यानं काही प्रमाणात भाजलंय. त्याच्या जीवाला सध्या तरी धोका नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर किनाऱ्यावर डॉल्फिनचं अनेक वेळा दर्शन होतं. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतल्या मिऱ्या समुद्र किनारीही अनेक डॉल्फिन पाहायला मिळाले. मात्र रत्नागिरीतल्या कुर्ली समुद्र किनारी 100 पेक्षा जास्त डॉल्फिन एकाच वेळी मुक्तपणे विहार करताना दिसून आले. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णे समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा ऑक्टोपस आढळला. हर्णे समुद्र किनारा मुळातच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. आता इथे ऑक्टोपस सापडल्यानं हा किनारा पुन्हा चर्चेत आलाय. हर्णे समुद्र किनारी डॉल्फिनचंही अधूनमधून दर्शन घडत असतं. त्यातच आता ऑक्टोपससह इतरही दुर्मिळ सागरी जीवांचं दर्शन घडू लागल्यानं या समुद्र किनाऱ्याला पर्यटनाचा वेगळाच साथ चढू लागलाय. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील एका वाघाची फुटबॉल सोबत गट्टी जमली. झालं असं की प्राण्यांनाही थोडा व्यायाम करता यावा म्हणून प्राणी संग्रहालयात हा प्रयोग करण्यात आला. 4 वाघांच्या समोर एक फुटबॉल फेकण्यात आला. फुटबॉल फेकल्याबरोबर एका वाघानं उडी मारून फुटबॉलचा ताबा घेतला आणि पसार झाला. त्याच्यामागे इतर वाघही लागले. मात्र हा वाघ काही केल्या आपला फुटबॉल इतर वाघांना देईना. हा वाघ फुटबॉल चाटू लागला तसं इतर वाघांनाही आकर्षण निर्माण झालं. मात्र हा वाघ सातत्यानं फुटबॉल तोंडात धरून इकडे तिकडे फिरत होता. त्याच्या तोंडून बॉल निसटला की पुन्हा पकडायचा आणि एका कोपऱ्यात जाऊन नक्की हे काय आहे याचा विचार करायचा. बॉल तोंडातून सुटला की पुन्हा बॉल पकडायचा. तब्बल तासभर फुटबॉलसोबत वाघानं खेळ खेळला. अखेर खेळून थकल्यानंतर तो फुटबॉल त्यानं सोडला नाही तर थेट फुटबॉल घेऊन तो पिंजऱ्यात गेला. जयराम ठाकूर हे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आज शपथ घेणार आहेत. ऐतिहासिक रीज मैदानात हा शपथविधी पार पडणार असून या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपा अध्यक्ष अमित शहा, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी 11 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. निवडणुकीआधी भाजपकडून प्रेमकुमार धुमल यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीत धुमल यांचा पराभव झाल्यानं त्यांचं नाव मागे पडलं. हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या देशात बोलावल्यावर पाकिस्ताननं त्यांची लायकी दाखवून दिली आहे. कुलभूषण जाधव यांच्या आईला त्यांच्या मुलाशी मराठीत बोलू दिलं गेलं नाही. शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव आई आणि पत्नीच्या अंगावरचं मंगळसूत्र, कपाळावरची टिकली, हातातल्या बांगड्याही काढून ठेवायला सांगण्यात आलं. पाकिस्ताननं सगळ्या आंतरराष्ट्रीय संकेतांचं सपशेल उल्लंघन केल्याचं भारतीय परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. काल कुलभूषण जाधव यांची पत्नी, आई आणि वडिलांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. झाल्या प्रकाराची परराष्ट्र मंत्र्यांनी तीव्र शब्दात निंदा केली आहे. दोन देशांमधल्या परराष्ट्रीय संबंधांचे सारे नियम पाकिस्ताननं धाब्यावर बसवल्याचं भारतानं म्हटलंय. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा काँग्रेसनं तीव्र शब्दात निषेध केलाय. भारत सरकारनं हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊन पाकिस्तानची आतातही वृत्ती उघड करण्याचं आव्हान काँग्रेसनं केलंय. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये सलग 6व्यांदा भाजपचं सरकार सत्तेवर आलं. मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी शपथ घेतली. यावेळी 6 अन्य कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही शपथविधी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह गांधीनगरच्या सचिवालयाच्या मैदानात भाजप आणि एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री आवर्जून हजर होते. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या शासित राज्यातले सगळे बडे नेते मंचावर हजर होते. विजय रुपाणींनी आपल्या मंत्रिमंडळात जातीय ताळमेळ राखण्याचाही प्रयत्न केलाय. शपथविधीच्या प्रमुख मंचाला लागूनच आणखी एक मंच उभारण्यात आला होता. या मंचावर साधू संत उपस्थित होते. केंद्रीय रोजगार राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे सलग दुसऱ्या दिवशी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. राज्यघटनेमधून सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलोत असं वक्तव्य त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलंय. धर्मनिरपेक्ष लोकांना त्यांचा वंश आणि रक्त कोणाचं आहे याची कल्पना नसते. त्यामुळे प्रत्येकानं आपली ओळख सांगताना आपल्या धर्माचा किंवा जातीचा उल्लेख करायला हवा असं वक्तव्य हेगडेंनी रविवारी केलं होतं. त्यानंतर आता धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेतून काढून टाकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटल्यामुळे कर्नाटकमध्ये आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय. पुढच्या वर्षात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका असल्यानं आता हा वाद आणखी भडकण्याची चिन्ह आहेत. केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याचा भाजप खासदार डॉक्टर उदित राज यांनी विरोध केलाय. अनंतकुमार हेगडे यांची भूमिका संविधानाला धक्का लावणारी असल्याचा दावा उदित राज यांनी केलाय. हेगडे यांना देशात धर्मतंत्र लागू करायचं आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये डॉक्टरांनी सभ्यतेच्या सगळ्याच मर्यादा पार केल्या. मेरठच्या लाला लजपतराय मेडिकल कॉलेज परिसरातच डॉक्टरांनी दारू पार्टी सोडली. धक्कादायक म्हणजे या पार्टीसाठी लागणारा दारूचा साठा अँब्युलन्समधून आणण्यात आला. माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कॉलेजच्या आवारात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 1992 बॅचच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं. कॉलेजच्या आवारातच उपस्थितांना दारू देण्यात आली. त्यानंतर दुपारी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी रशियन तरुणीनं बॅले डान्सचा तडकाही दिला. या सगळ्या प्रकाराची सोशल मीडियावरून टीका झाल्यानंतर कॉलेज प्राचार्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. ट्रिपल तलाक संबंधीचं विधेयक संसदेत येत्या गुरुवारी म्हणजेच 28 डिसेंबरला मांडलं जाणार आहे. तिहेरी तलाक देणाऱ्या पतीवर कायदेशीर कारवाई करण्यासंबंधीचं हे विधेयक आहे. मुस्लिम महिला विवाहासंबंधी अधिकार रक्षणाबाबतचं हे विधेयक केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद गुरुवारी लोकसभेत मांडतील. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्र्यांच्या गटानं हे विधेयक तयार केलं आहे. तोंडी किंवा लेखी तसंच ईमेल SMS आणि व्हॉट्सअपद्वारे दिला जाणारा तिहेरी तलाक या विधेयकाद्वारे बेकायदेशीर ठरवला जाणार आहे. अशा प्रकारे तलाक देणाऱ्या पतीला 3 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.